Sir, on your right. Right. Sir, right, sir. Right. मैम राइट में मैम ओके थैंक यू सर इधर राइट में सर अभी इधर जॉन सर साथ में जॉन साथ में जॉन सर जॉन सर साथ में जॉन सर साथ में जॉन सर राइट में सर राइट में जॉन सर राइट में सर सेंटर जॉन सर सेंटर
जॉन सर जाफर के कैमरे में। सर दो जन के करते हैं जॉन सर। पांडे इधर 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 से देखा ना एकदा स्वागत करूया यासोबतच पॅनोरमा स्टुडिओचे कुमारजी मंगल पाठक आपल्याला ही विनंती आहे आपण कृपया स्टेजवरती यावं ती बोलवीन। माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी हा आहे की खरं तर हिंदी चित्रपटाची निर्मिती आपण यापूर्वी केलेली आहे त्याला खूप यशसुद्धा मिळालेलं आहे। मराठीमध्ये असा एखादा वेगळा विषय घेऊन चित्रपट करावा असं आपल्या मनात आलं? निर्माता म्हणून ही माझी पहिली मराठी चित्रपट आहे आणि मला मराठी चांगली नाही आहे, माझा माफ करा। मध्ये मध्ये हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये बोलणार मी। ही माझ्यासाठी खूप स्पेशल फिल्म आहे अँड व्हेरी एक्साइटेड टू प्रेझेंट दिस। आणि सुबोध, स्वप्ना, तृप्ती, राकेश यांच्यासाठी आय थिंक इट्स फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक कोलॅबरेशन। आणि कुमारजीसाठी क्या बात है, सॉरी अबाउट द पण एकही शब्द हिंदी नाही आला पण इंग्लिश आला। सुपर्ब। मला मुरलीजी यानंतर आपल्याला विचारावं असं वाटतंय की जॉन यांच्यासोबतचं आपलं असोसिएशन कसं जुळून आलं? ॲक्च्युली द असोसिएशन विथ जॉन सर इज प्रिटी ओल्ड विथ पॅनोरमा स्टुडिओज अँड कुमारजी। हमने काफी सारी फिल्में पिछले प्रोड्यूस की हैं जिसमें जॉन सर ने एक्ट किया है एंड आगे भी वी आर ट्राइंग टू associate with John sir and this is, so association is very old. When Kumarji went to meet John sir for one of our films, they happened to talk about Savita Damodar Paranjpe aur humne picture dekhi, unhone bola humko pehle picture dekhiye. He was so confident about the film that said picture dekhiye fir hum log kuch baat karenge aage. We went, we the entire team saw the film and we were so happy and so excited about doing the film. In that very moment we decided and Kumar ji said ki ye picture karte hain. Superb. Khare tar aajvar mitwa lal ishq phuge tula kalnar nahi ya sarkhya uttam uttam chitrapatanchi yashasvi nirmiti ani digdarshan jyanni kelela aahe ya sobatas vividha hindi marathi malikanchi hi dhura yashasvi pane sambhalleli aahe. Mi सविता दामोदर परांजपे या चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्नाजी वाघमारे जोशी यांना इथे स्टेजवरती आमंत्रित करते। खरंच जो आज ट्रेलर पाहिला तो इतका कमाल होता, अंगावर आला, काटासुद्धा आला। हे सगळं चित्रपटामधून उभय यांनी केलेलं आहे। स्वप्नाजी, खरं तर आजवर आपण दिग्दर्शक म्हणून कौटुंबिक चित्रपट केलेत, त्यानंतर प्रेमपट, विनोदी चित्रपट असे वेगवेगळे जॉनर आपण हाताळलेले आहेत, पण एक सायको थ्रिलर आपण करावा असं आपल्याला का वाटलं? खरं म्हणजे फॉर अ डिरेक्टर किंवा कुठल्याही क्रिएटिव्ह माणसासाठी जी आवडेल ती गोष्ट करायची, म्हणजे त्याच्यासाठी प्रांत निवडायला पाहिजे असं नाही की लव्ह स्टोरी आहे, कॉमेडी आहे। आणि सविता दामोदर परांजपे हा कॉलेज काळापासूनचा माझा अत्यंत आवडता सब्जेक्ट होता, पण प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही करायला जाता त्याला एक करेक्ट वेळ येते त्याची, आणि ती वेळ आत्ता आली होती। दॅट्स व्हाय इट वॉज सविता राईट नाऊ। क्या बात आहे। ज्या कलाकारांना पडद्यावरती पाहिलं त्या त्रिसूत्रीला आता यानंतर मला स्टेजवरती आमंत्रित करायचं आहे। खरं तर चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमातून आजवर ज्याने उत्तमोत्तम भूमिका केलेल्या आहेत असा अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे याला मी स्टेजवरती आमंत्रित करते। यानंतर दिवंगत लेखक, अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्य चित्र क्षेत्रातलं खूप मोठं नाव, त्यांचीच कन्या आता सविता दामोदर परांजपे या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावरती पदार्पण करते। मी तृप्ती तोरडमल या गोड अभिनेत्रीला इथे स्टेजवरती आमंत्रित करते। जोरदार टाळ्या आपण तृप्तीसाठी सुद्धा वाजवू आहे।
आणि बॉलिवूड आणि हिंदी चित्रपट मालिकातला आपला लाडका अभिनेता राकेश बापट यांना सुद्धा स्टेजवरती आमंत्रित करते. सुबोध, सगळ्यात आधी नक्कीच तुला विचारावं असं वाटेल की आजवर अभिनयातला एकसुरीपणा तुझ्या बाबतीत कधीच झाला नाही. सातत्याने वेगवेगळ्या आव्हानास्पद भूमिका तू स्वीकारलेल्या आहेस. या चित्रपटातला शरद तितकाच आव्हानास्पद होता आणि ही भूमिका तू का निवडलीस? मला सगळ्यात आधी आनंद झाला की जॉन या फिल्मची निर्मिती करतोय आणि कुमारजी आमच्या बरोबर असोसिएट म्हणून आलेत. मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत ज्या ज्या काही बॉलिवूड स्टार्सना भेटलो आहे त्याच्यातला खऱ्या अर्थाने याचं आडनाव जर कुलकर्णी, पवार, जोशी असं काही असं तरी सुद्धा चाललं असतं, इतका तो मराठी आहे विचारांनी आणि इतका साधेपणा जॉनमध्ये आहे. त्यामुळे जे प्रेम आणि ज्या एनर्जीने त्यांनी ही फिल्म केली तर त्याच्यासाठी जॉन आमच्या सगळ्यांकडनं तुला धन्यवाद. कुमारजी, तुम्ही जो विश्वास टाकलात त्याबद्दल थँक्यू सो मच. हां, आता हा रोल का केलात? तर मला जेव्हा स्वप्नांनी सांगितलं की सविता दामोदर परांजपे करायचं आहे तर मला आधी वाटलं की ती मला त्याच्यातलं भूताचा रोल देणार आहे काहीतरी वेगळं करायचं म्हणून. पण मग ते म्हणले अरे नाही, तसा नाही आहे रोल, तू जसा आहेस तसाच रोल आहे, म्हणजे अतिशय साधा सीन. मला काही बोलून देणार आहे असं मला दिसत नाही आहे, पण जसा मी होतो तसाच हा रोल होता. मला असं वाटतं की अतिशय साधा आणि साधेपणा कन्व्हिन्सिंगनी पडद्यावरती दाखवणारे खूप कमी ॲक्टर आहेत, त्याच्यातलं मी आहे आणि म्हणून कदाचित मला हा रोल तिने दिला असेल. पण आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, मी आता स्वप्नाबरोबर ही माझी तिसरी फिल्म आहे लागोपाठ आणि या तिन्ही फिल्ममध्ये फुगे, तुला कळणार नाही आणि आता सविता दामोदर परांजपे, सो तृप्तीसारखी, बेसिकली तृप्तीच्या वडिलांचा मी खूप मोठा फॅन आहे मधुकरजींचा आणि त्याच्यामुळे तृप्तीविषयी एक नकळत माझ्या मनात खूप सॉफ्ट कॉर्नर आहे की ज्या जीन्समधनं ती आली आहे त्या जीन्समध्येच प्रतिभा आहे, टॅलेंट आहे. त्यामुळे तृप्तीने सुद्धा सुपर काम केलं आहे. मी आणि राकेशनी पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केलं आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये होतो, पण कॉलेजनंतर डायरेक्ट एका फिल्ममध्ये आम्ही आलो. सो राकेशनी सुद्धा फार सुंदर काम याच्यात केलं आहे, सगळ्यांनीच, अंगद, पल्लवी सगळ्यांनीच, आणि एका चांगल्या टीमचा भाग होण्याचं सौभाग्य मला मिळालं, त्याबद्दल मी सगळ्यांचा थँक्यू आहे. क्या बात आहे. तुझ्याबद्दल आत्ता सुबोधनी सांगितलंस, खरंच तृप्ती तू खूप गोड आहेस. मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये एका सुंदर आणि गोड मुलीचं आगमन होतं, यासाठी सगळ्यात आधी तुझं खूप अभिनंदन. आणि पहिला चित्रपट आणि प्रचंड आव्हानास्पद भूमिका, दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा तुझ्या एकामधून तू समोर आणलेले आहेस, तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला सांग. सगळ्यात आधी धन्यवाद तुम्ही सगळे इकडे आलात आणि वेळ काढून आलात, थँक्यू व्हेरी मच. आणि जॉन अब्राहमने माझ्यात फेथ दाखवला, ते सगळ्यात मोठं माझ्याकडे आव्हान होतं आणि त्याच्यामुळेच मी ते त्यांना डिसअपॉइंट नको करू देत म्हणून मी पुढे गेली. आणि पप्पांचं नाव होतं पाठीशी, रिमाजींचं नाव होतं, तर त्यांच्या कामाला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे हे सुद्धा खूप डोक्यात होतं. तर ते या तीन मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मी घेऊन पुढे गेले आणि रिमाताईंचा रोल होता आणि रंगभूमी माझी ॲक्च्युली जन्मभूमी म्हणता येईल तसं आहे. तर त्याच्यामुळे हा सब्जेक्ट जेव्हा आला त्यावेळेला फर्स्ट थिंग असं होतं की पहिला चित्रपट मला पप्पांना रिस्पेक्ट, श्रद्धांजली म्हणूनच द्यायचा आहे आणि रंगभूमीसाठी हा चित्रपट मी डेडिकेट करते, माझ्या वडिलांसाठी करते, रिमाताईंसाठी करते. आणि जॉननी माझ्यावर एवढं मोठं फेथ दाखवलं, आय होप मी चांगलं केलं असावं. आणि सुबोध आणि राकेश आणि स्वप्नाताईंनी खूप मला मदत केली, तर त्या रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मी पुढे गेले आणि मेहनत केली. आवाजात सुद्धा आत्ता पडद्यावरती आम्हाला दिसलं की हो, बदल केला. तर त्यासाठी मेहनत भरपूर केली आणि स्वप्नाताईंनी खूप मदत केली ऑब्व्हियसली. आणि एक प्रिपरेशन करून, बॅकग्राऊंड करून आम्ही वर्कशॉप्स केले आणि नंतर मग एक्झिक्युशन केलं पिक्चरचं, तर मेहनतीने केलं. सुपर्ब. आणि ही मेहनत नक्कीच फळाला येणार आहे, होप सो. तुझ्यासोबतच चित्रपट यशस्वी होणारच आहे. थँक्यू. आणि पप्पांचा आशीर्वाद आमच्या पाठी आहे, कारण जॉननी एक गोष्ट सांगायची म्हणजे खूप पप्पा जेव्हा आजारी होते त्यावेळेला त्यांची शेवटची इच्छा होती की हा पिक्चर बघायचा,
आणि ते आम्हाला त्यांनी घरी पाठवून दिलं होतं हॉस्पिटलमधनं की 10-15 दिवस आहेत त्यांच्याकडे फक्त. आणि मी विचारलं त्यांना तुम्हाला पिक्चर बघायचा आहे का, आणि नुकतं आमचं शूटिंग संपलं होतं, तर ते म्हणाले की हो. तर मी म्हटलं काही करून मी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करणारच. आणि जॉन इतके चांगले आहेत आणि त्यांची फॅमिलीसुद्धा इतकी स्वीट आहेत, आई वडील त्यांचे. मी एक फोन फक्त केला, मी सांगितलं, मी रिक्वेस्ट केली की प्लीज माझ्या वडिलांची शेवटची इच्छा आहे तर अनकट पिक्चर त्यांनी माझ्या वडिलांना दाखवला. आणि दॅट इज सच अ डेंजरस थिंग. आणि त्यांनी ती रिस्क घेतली आणि त्यांची मी ऑलवेज आभारी राहीन की त्यांनी माझ्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली. त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद तर आहेच या पिक्चरवर. मी आता तुमच्याकडनं सगळ्यांकडनं रिक्वेस्ट करते की माझा डेब्यू आहे तर मला तुमचा आशीर्वाद पाहिजे प्लीज. अगदी खरं आहे. बसून घ्यावं सगळ्यांनी. राकेश, यानंतर आपल्याशी थोडंसं बोलायचं आहे. ॲक्शन आणि रोमॅन्टिक हिरो अशी आजवर आपली इमेज आहे, आणि यातला रोल जो आहे चित्रपटातला तो सर्वस्वी वेगळा आहे, पूर्णपणे वेगळा आहे. ही भूमिका आवडली आणि ती साकारण्याची आपण काय तयारी केली? पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू एव्हरीबडी फॉर कमिंग हियर. मी ही फिल्म का केली बेसिकली स्वप्न आणि तृप्तीमुळे. इट्स बिकॉज त्यांना मला खूप छळायचं होतं फिल्ममध्ये शूट करताना. पण अपार्ट फ्रॉम दॅट आय थिंक स्टोरी सुपर्ब होती. आय मीन सविता दामोदर परांजपे एवढं ते फेमस नाटक होतं आणि लोकप्रिय नाटक होतं, तर कोणी मूर्खच असेल तो त्याला नाही म्हणेल, यु नो, की त्याच्यातलं कुठला तरी रोल एक चांगला मिळाला आपल्याला. आय थिंक इट्स अ प्रिव्हिलेज फॉर मी टू बी अ पार्ट ऑफ इट. ऑल्सो स्वप्नाताई आणि मी बऱ्याचपूर्वी आम्ही काम केलं होतं एका मालिकेत, तर त्यामुळे आय न्यू हर बिफोर. तृप्ती इज ऑब्विसली अ न्यू कमर, बट शी इज सच अ ग्रेट पर्सन ॲज अ फ्रेंड. शी इज ॲज अ को ॲक्टर, शी इज सो कोऑपरेटिव्ह. आणि तिने जो रोल केला आहे म्हणजे मी मला करताना जाणवायचं की बाप रे, म्हणजे मला स्वतःला भीती वाटायची विचार. वी टू ॲक्च्युली डू द सीन्स रात्री वगैरे, नाईट शिफ्ट वगैरे असायची तर तिच्याकडनं दूर मी पळायचो माहिती सगळ्या. सो सडनली ते म्हणा चालता चालता सडनली एकदम जा ना कोणाकडे असं डचकायला लोकांना. तर शी इज पुट हर हार्ट अँड सोल इन टू इट अँड ब्युटिफुली डन. सुबोध ऑब्विसली आय ऑलवेज यूज टू लव्ह हिज वर्क. आय थिंक इज वन ऑफ द बेस्ट सुपरस्टार्स वी हॅव इन मराठी सिनेमा टुडे. अँड त्याच्याकडनं मला भरपूर शिकायला मिळालं, बिकॉज नुआन्सेस जे असतात, कारण की मी पण माझी पण पहिली दुसरी फिल्म आहे मराठीतली, त्यामुळे एवढं ते सवय नसते आणि ते सवय होईपर्यंत, बिकॉज आपली लोकं जेव्हा असतात ते आपल्याला बरोबर घेऊन जातात पुढे, तेव्हा ते बरं वाटतं. इट्स गायडन्स एक मिळालं चांगला लोकांकडनं, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आय लर्न ऑब्विसली ही फिल्म केली बिकॉज मला लर्निंग खूप मिळालं. ऑब्विसली जॉन इज बिकॉज जॉन इज वन प्रोड्युसर आय हॅव सीन हू इज सो नॉन इंटरफिअरिंग. म्हणजे ते ही जस्ट गिव्ज द रेंज टू द प्रोड्यूस द डिरेक्टर अँड नथिंग. ही नेव्हर आस्क. एकदा फिल्म सुरू झाली त्याच्यानंतर एंडमध्ये एकदा मध्ये मुहूर्ताला पाहिलं होतं, त्याच्यानंतर कधी पाहिलं नाही आम्ही जॉनला. द वी ओनली सॉ हिम टुवर्ड्स दी एंड ऑफ द आम्ही भेटलो. सो द होल टीम केम टुगेदर आणि त्याची जी वाईब होती या फिल्मची एवढी पॉझिटिव्ह राईट फ्रॉम द डे वन. इट वॉज सो पॉझिटिव्ह. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आम्ही मरत ही फिल्म केलेली आहे. ॲक्च्युली आम्हाला स्वाईन फ्लू झाला होता शूट करताना सगळ्यांना, मला आणि तृप्तीला. सो वी व स्वाईन फ्लूच्या मध्ये इनफॅक्ट तृप्ती चक्करून पडली होती. शी वॉज ॲडमिटेड इन लीलावती हॉस्पिटल अँड तरी ती उठून, दॅट इज द पेशन्स अँड दॅट इज द डेडिकेशन अँड ॲक्टर नीड्स टू हॅव फॉर द थिंग दॅट वी डू. सो तिने जमून परत ती आली थेट, लगेच दुसऱ्या दिवशी शूट करून स्वतः आपल्या पण उभं राहता येत नव्हतं तरी उभं राहून ती करत होती काम. मी पण तसं केलं. एव्हरीबडी, सुबोध पण आजारी पडत होता मध्ये मध्ये. सो एव्हरीबडी वी वर लाईक वन आफ्टर दी अदर, सगळ्यांची विकेट पडत होती. सो आय थिंक बिकॉज ऑफ दॅट ने एवढी सगळी मेहनत करून आम्ही एकत्र आलो. एक मस्त फिल्म बनवली आहे, मनापासून बनवली, प्रेमाने बनवलेली आहे. आणि त्याचं रिझल्ट मी आत्ता पहिल्यांदा ट्रेलर पाहिला, त्याच्यात दिसतं भरून भरून की एक पॉझिटिव्ह एक अप्रोच आहे, एक पॉझिटिव्हिटी आहे याच्यात. सो थँक्यू. प्लीज आता जे आम्ही एवढं प्रेम दिलं आहे आमच्या फिल्मला, आता तुम्ही पण द्या तीच मनोकामना आहे बस. नक्कीच. मला आत्ता एक गोष्ट आठवली, ती म्हणजे जॉन सरांनी एका चित्रपटात ते असं केलेलं आहे ना, तर ते या चित्रपटाच्या बाबतीत असं झालंच नाही. म्हणजे तुम्ही एकदा पाहिलं आणि मग मागे वळून
पूर्ण चित्रपट झाल्यानंतर आज खरंच मीडियाला आता मला विचारायचं आहे की तुम्हाला जर काही कलाकारांना प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. एक मिनिट, माईक आपल्यापर्यंत येतोय सर. सी आल टू आन्सर क्वेश्चन, आय थिंक ॲज अ प्रोड्युसर आय लव्ह टू मेक ओनली वी ट्राय टू मेक गुड सिनेमा अँड आय थिंक दिस वॉज वन ऑफ द मोस्ट कंपेलिंग स्क्रिप्ट्स अँड देर आर सर्टन फिल्म्स दॅट शुड बी मेड in a certain language when you first hear it. And when I first heard it, it was meant to be made in Marathi. And when we got the director, we got, and we got the cast, we got. For me, it was like Alice in Wonderland. You know, you have the best cast, you have the best director. So I was very, very happy and excited. And I feel sometimes the best content, unfortunately, I'd like to say this, being a Hindi film actor, does not come from Hindi films. It always comes from regional cinema. So, and it always comes from regional cinema because when you don't have huge unnecessary budgets, you concentrate on only one thing, that's content. So, the content here is fantastic. And I think, iske baad, sahi keh rahe ho ke nahi, Kumar ji? And I think after this, I'm sure there's going to be a new trend which has already started. This will be remade into Hindi. So I think this is fantastic and you'll be really happy with the final product. It's a fantastic job, and we've got some other team members also sitting here, you know, the music director, the DOP, everybody is here. In fact, I'd love for you guys to come on stage also at some point. It's been a fantastic effort by everybody, and they've been very patient with me, not questioned me on when this film should release, and they've been kind to me, and I got a fantastic partner in Kumarji in Panorama Studios. So very happy with this. I'm very proud for it to be a Jay Entertainment. I would love to do Marathi films if Subodh trains me well in speaking Marathi. And he promised me actually before coming. I said, don't worry, I'll hold your hand. Yeah, so I'd love to do. Honestly, I would love to. Me Marathi mulga hai. Yacha mala garv hai. Because I'm born and brought up in Mumbai. So I belong to this city. So I think it's our first language. We must speak it more often. Unfortunately, we don't. क्योंकि या तो हम लोग हिंदी मीडियम इंग्लिश मीडियम स्कूल में गए, सो वी स्पीक इंग्लिश मोस्टली. सॉरी, दैट्स अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन, बट आई लव टू डू अ मराठी फिल्म. एंड आई एम श्योर इफ आई एम डायरेक्टेड बाय पीपल लाइक द डायरेक्टर सिटिंग हियर, आई कुड पॉसिबली डू अ डिसेंट जॉब होपफुली. आई डोंट नो वेदर इट्स अ ट्रेंड. आई एम जस्ट मेकिंग अ गुड कॉन्टेंट फिल्म, सो आई डोंट, आई एम नॉट फॉलोइंग एनी ट्रेंड. My first production was on a sperm donor, so there was no trend there. So it's hi John, John ji, Kumar ji and the entire team, congratulations. Trailer looks superb actually. It was a conscious effort ke hindi to aap produce kar rahe the hindi mein, marathi bhi agar koi achhi script aaye, that was the conscious effort, ya fir ye cheez aa gayi aapke paas, that is why. And as you said, content comes from regional film, to shayad koi other language mein bhi plans hai aapke? Yeah, so I'm producing a Malayalam film also. Yeah. And I think it's important to produce different kinds of films, because as a producer you have to make good content. And for me, like I say, it's when you work with actors and directors like this, there's so much you learn. If you see these performances, you'll understand what performances are, you know. So I just think with each step you learn. And then I really thank Mr. Kumar Mangat, because he's a, when you think about commercial Hindi films, he's a commercial Hindi film distributor. But when he came and he saw the film, he loved it. He fell in love with it. And he wanted to put his faith in this film and his money behind it. And he said, nahi, main isko promote karunga, because it's a fantastic film. And I will promote it like a Hindi film is promoted, but I'll promote this film. So I think it's fantastic to have a partner like this, you know. And how much do you believe in the film? Actually, you call it, it's a psycho thriller. Possess hote and all these things, actually in the film also it's mentioned, I don't believe in this thing. How much do you believe in this particular thing? It's a, I'll speak after the film not before. You watch the film. If you don't get some dreams in the night, I'll change my name. Okay. This play had its own limitations because it has only one set and all that. So, but we have not touched the soul of the play. Yes, we have made a lot of changes because we had to make it into a film.
And we discussed at every point, you know, John says, like we are saying that John pehle din dikha aur last din, but he has been very involved in the film. From the screenplay to dialogues to music, he's been very involved. So it was very lucky to have a sounding board where we were discussing our script with him. And jo hum liberties le rahe hain, bahut sari cheeze writer ke paas thi jo play mein nahi add kar paaye the wo. Kyunki play ka limitation hota hai, time ka limitation hota hai, locations ka limitation hota hai. तो वो हमने सारी इस फिल्म में ऐड की है. डेफिनेटली देर आर लॉट मोर कैरेक्टर्स, लॉट मोर लोकेशंस एंड लॉट मोर इवेंट्स हैपनिंग इन अ फिल्म. बट येस, द मेन स्टोरी को हमने हाथ नहीं लगाया है. जो कहानी उस वक्त कही गई थी 80s में, उसी कहानी को हमने आज बताया है. हाय जॉन, राइट हियर. हाय, ओके, कैन यू हियर मी? राइट, वंडरफुल इन योर मराठी दैट यू स्पोक, काइंड ऑफ एनवियस एज वेल. But you just mentioned about promoting this film as well. There are other three Hindi films that are also coming, Andhadhun Stree and Batti Gul, on the same date. So what is your plan to make sure that your film stands out from these three big Hindi films? It'll stand out. We have a damn good film. It'll surely stand out. So you're basically... No, I'm confident about my film. See, if I don't understand controversies or comparing ourselves with another film. You have to only be concerned about what you are going to deliver. And we are very confident about our film. I'm confident about my partner and the way he's going to distribute and market this film. And I'm confident about the quality of this film. It's fantastic. So I'm very happy. Subodhji, Subodhji. Hello, Subodhji here. Congratulations to everybody. Very nice movie. Changla banola hai. Subodhji, mana ye vicharat hai ki tumhi khub picture madhe kaam kele hai, vegle. But this is a little horror ta touch hai. How you felt about it? How you went about it to do it? क्योंकि थोड़ा सा टेलर भाई था, हॉरर सा टच है, थोड़ा सा डरावना है, वो सब है. तो आपको कैसा लगा ये करने? बिकॉज उसके पहले आपने ऐसा सब कुछ किया नहीं मेरे ख्याल से ना, क्ला आपने सोशल बेस्ड फिल्म की है सब मराठी मध्ये. तो हॉरर जॉनरची फिल्म नहीं केली मी, माझी पहिली फिल्म है. पण मला असं वाटतं की हे नाटक खूप गाजलेलं होतं. मी ते पाहिलं नव्हतं अनफॉर्च्युनेटली, पण रीमाताईंच्या कामाबद्दल, नाटकाबद्दल खूप ऐकलं होतं. आणि ही खऱ्या घडलेल्या गोष्टीवरती आधारित आहे नाटक असंही मी ऐकलं होतं. डेफिनेटली आपल्याला रात्रीसुद्धा एकट्याला झोपायला भीती वाटतेच, तर अशा प्रसंगात आपल्याला जर जायचं असेल आणि ही तुमच्या शेजारीची एक बाई भयंकर आवाज काढून जर तुमच्याशी काहीतरी बोलत असेल तर ती भीती वाटतेच. आणि मग रात्री मडवरनं रस्त्यातनं एकटं येताना कुत्रं जरी भुंकलं तरी असं वाटतं की सविता दामोदर परंजपेचा आत्मा त्याच्यात आला आहे. सो येस, ती भीती होतीच. आणि मला असं वाटतं की सेटवरचं वातावरण तसं होतं. प्रसाद भेंडे आमचे कॅमेरामन इथे आहेत, तर प्रसादचं लायटिंग असेल किंवा त्यांनी ज्या पद्धतीने इथे केलं असेल. आणि बऱ्याच वेळा काय होतं की ॲक्टर तर काम करत असतात, पण जे लोकेशन असतं ते काहीही न बोलतासुद्धा खूप काही काम करत असतं. तर हा जो बंगला जिथे आम्ही शूट करत होतो, त्या बंगल्याचं ॲटमॉस्फिअर असं होतं की बरेच वर्षात तो वापरला गेला नव्हता, तर त्याच्यात एक जुनेपणाचा वास होता. तर एकटाच जर माणूस तिथे जर चुकून गेला तर तो गेला तो गेलाच असं होऊ शकतं, असं ते लोकेशन होतं. त्यामुळे अशा सगळ्या प्रसंगातनं शूट करणं, आणि जसं राकेश म्हणाला की आजारपण होतं, आता ते आजारपण आम्हाला कळत नाही की ते भीतीमुळे आलं होतं का त्यावेळेस कुठली तरी साथ होती म्हणून आलं होतं. पण फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. मला असं वाटतं की एक वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे करत राहिले पाहिजेत. मराठीमध्ये सुद्धा माझं कायम म्हणणं आहे की मराठी चित्रपटांनी काही सामाजिक आशय पोचवण्याचा मक्ता घेतलेला नाही आहे. आपल्यावरती एक कारण नसताना जबाबदारी दिली आहे की मराठी सिनेमा म्हणजे काहीतरी सोशल मेसेज. आणि प्रत्येक वेळेस मला पत्रकार विचारतात किंवा लोक विचारतात की सर तुमच्या चित्रपटात काय मेसेज आहे, तर प्रत्येक वेळेस मेसेज असलं पाहिजे का? नुसता एक आनंद आपल्याला घेता येत नाही सिनेमाचा, एक चांगल्या कलाकृतीचा. आणि मला असं वाटतं की एक नुसता आनंद देणारी, एक चांगली कलाकृती म्हणून बघायला जाणारी किंवा बघायला देणारी अशी ही कलाकृती आहे. आणि मला असं वाटतं की त्याचा आपण सगळ्यांनी, प्रेक्षकांनी आस्वाद घेतला पाहिजे आणि तुमच्या वतीने तुम्ही तो लोकांपर्यंत पोचवाल असा विश्वास आणि आशा वाटते. थँक्यू सो मच. कुमारजी, तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की खरंच एक उत्कृष्ट कलाकृती आपण प्रस्तुत करत आहात. आत्ता आपल्याला कसं वाटतंय किंवा हा चित्रपट समोर आणताना आपल्याला किती आनंद होतोय? बहुत अच्छा लग रहा है. मैं महाराष्ट्र में 39 ईयर से हूँ और मैं अपने आप को बहुत खुशनसीब समझ रहा हूँ कि मैं पहली मराठी फिल्म प्रेजेंट कर रहे हैं. और मुझे लग रहा है कि अभी हर साल में हम दो या तीन मराठी फिल्में बना रहे हैं. अभी प्रोड्यूस भी कर रहे हैं और डिस्ट्रीब्यूशन में हम लोग साल में 8 से 10 फिल्में कर रहे हैं एवरी ईयर.
Superb. I just like to add that Kumar ji Punjab se hain, so of course he is not privy to Marathi par language per se. Mm-hmm. But unko ek minute bhi aisa nahi laga kahin pe picture mein. Unhone mere ko bhara ke bola ke puri picture aise samajh mein aayi jaise Hindi pe jo chal rahi thi. Kya baat hai. It had no language. It was so on the screenplay. It was so good. Super. And the film was totally understood. It can be understood by anyone. क्या बात है. चित्रपटाचा एक महत्त्वाचा घटक किंवा त्या चित्रपटामधला एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे चित्रपटातलं संगीत असतं आणि संगीत क्षेत्रातले अनेक दिग्गजच म्हणेन मी असे या चित्रपटाच्या निमित्तानं जुळून आलेले आहेत. संगीतकार अमित राज, त्यानंतर निलेश मोहरीर हे आघाडीचे संगीतकार आहेत सध्याचे. मी त्या दोघांनाही स्टेजवरती येण्याची विनंती करते. आपण एक छायाचित्र घेणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांनीच थांबावं स्टेजवरती. आणि महाराष्ट्राचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर याला सुद्धा मी स्टेजवरती आमंत्रित करते. आणि लाडकी गायिका माझी जान्हवी प्रभू अरोरा, जान्हवी तू सुद्धा कृपया स्टेजवरती यावंस. गायिका निशा कापडिया तुला सुद्धा विनंती आहे, प्लीज स्टेजवरती यावंस. प्रसाद भेंडे आणि क्षितिजा खंडागळे एडिटर, तुम्ही पण या सेट. छायाचित्रासाठी सगळेच जण इथे उपस्थित आहेत. गीतकार मंदार चोळकर सुद्धा उपस्थित आहे, मंदारला सुद्धा रिक्वेस्ट करते प्लीज स्टेजवरती यावंस. स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. जॉन आणि स्टारकास्ट आपल्याला रिक्वेस्ट. जे एंटरटेनमेंट निर्माते पण हवेत असं कसं. जे एंटरटेनमेंट पॅनोरमा स्टुडिओज आणि सविता दामोदर परांजपे या चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी सगळ्या पत्रकारांचे आणि उपस्थितांचे मनापासून आभार व्यक्त करते. यानंतर मीडियाला जर काही बाईट्स वगैरे आपल्याला त्यामधून प्रश्न विचारायचे असतील तर आपण नक्की विचारू शकता. धन्यवाद.